जिला परिषद अध्यक्ष मनीषा ते पवार व लक्ष्मण दादा घुमरे यांनी केला नुकसानग्रस्त गावांचा पाहणी दौरा। अंद्रे देशमुख तालुका मेहकर येथे माननीय सौ मनीषा ते पवार अध्यक्ष जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या सोबत माननीय श्री लक्ष्मण दादा घुमरे माजी जिल्हा अध्यक्ष माननीय सौ स्वाती ते पराड उपाध्यक्ष सामाजिक नेते माननीय श्री रामजी पवार दिलीप बोरे जिल्हा उपाध्यक्ष यांनी अतिवृष्टीमुळे व पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठावर शेती खडून गेली। तसेच सोयाबीन उडीद मूंग तूर इतर पिकांचे फारच मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची पाहणी शेतात जाऊन केली। या संकटाने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत। या सर्व नुकसानीचे त्वरित पंचनामे करून व शेती खडून गेलेल्या शेतकऱ्यांचे वेगळे पंचनामे करून सर्व बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी श्री लक्ष्मणदादा घुमरे यांनी केली आहे। यासाठी शासनाकडे आणि प्रशासनाकडे पाठपुरवठा करण्याचे आश्वासन माननीय अध्यक्ष यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले आहे। यावेळी माननीय श्री गजानन पाटोडे गट विकास अधिकारी पंचायत समिती मेकर श्री चनखोरे साहेब मंडळ अधिकारी श्री लहाणे कृषी सहाय्यक नारायण गरुडे तलाठी हुंबाड ग्रामसेवक हे अधिकारी व शासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते। गावातून संदीप देशमुख शिवाजी देशमुख सर्वश्री अनिल देशमुख माजी सरपंच डॉक्टर रामेश्वर देशमुख कैलास देशमुख बाळासाहेब देशमुख लक्ष्मण पुंड श्रावण मोरे यांच्यासह इतर प्रतिष्ठित मंडळी यावेळी उपस्थित होती। यावेळी शाळेला त्यांची भेट दिली तेव्हा श्री जी के देशमुख श्री डवळे सर अंभोरे सर पातळे सर आणि मोठ्या प्रमाणात अंत्री देशमुख येथील ग्रामस्थ उपस्थित होते। आज इथे अंत्री देशमुख या गावात आम्ही आमचे ज्येष्ठ नेते घुमरेदादा आणि स्वातीताई पराड तसेच तलाठी ग्रामसेवक इथले कृषी सहाय्यक मंडळ अधिकारी आणि इतर सर्व सरपंच पाटोळे साहेब आणि इतर सर्व ग्रामस्थ मंडळी आणि शेतकरी मंडळी जे नुकसानग्रस्त झाले अशा सर्व शेतकऱ्यांसोबत आम्ही इथे पाहणी केली असता कोरोनासारख्या महामारीच्या काळात ह्या नैसर्गिक आपत्ती पण आपल्या शेतकऱ्यांवर ओढावली आहे आणि आम्ही इथे पाहणी करत असताना असं निदर्शनास आलं की लोकांचं ह्या महामारीमध्ये आता आर्थिक म्हणजे जिथे अर्थव्यवस्था कोलमडत चालली त्यात शेतकरी हा खंबीरपणे ह्या कोरोनाच्या काळात आपल्यासोबत उभा होता आणि त्याच्यावर जर हे संकट आलं तर आपण करायचं कसं। शेतकऱ्यांच्या सोबत हे संकट सर्वांवरतीच येणार आहे। त्याच्यामुळे मी सरकारकडे शासनाकडे मागणी करेन आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर ही जी भयानक परिस्थिती उद्भवली आहे ह्याचा पुरेपूर त्यांना मोबदला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करेल आणि मी याचा वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा करेल आणि प्रामाणिक प्रयत्न करेन की ह्यांना त्यांच्यापर्यंत तो मोबदला पोहोचावा। मेकर तालुक्यातील मोजी अंतरी देशमुख येथे बुलढाणा जिल्हा परिषदच्या सन्माननीय अध्यक्ष वर्षाताई मनीषाताई पवार सतीताई पाटोळे साहेब मंडळाधिकारी आणि गावकरी सरपंच सगळे सन्माननीय सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे पूरग्रस्तामध्ये जे काही जमिनी वाहून गेल्या जमिनीचं पीक वाहून गेलं पिकाचे नुकसान झाले आणि जमिनी खरडून वाहून गेल्या ते पाहण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि त्याची पाहणी केली असता भयानक असं चित्र इथे दिसतं आणि या जमिनीमध्ये जिथून झाड पडल्या किंवा पाणी गेलं आहे पैनगंगेचं तर तिथे त्या जमिनीमध्ये अशी काही मातीसुद्धा त्या जमिनीमध्ये राहिलेली नाही आणि जे पाण्याचं जे क्षेत्र आहे त्या जिथपर्यंत आलेलं आहे तिथपर्यंत सगळे जे असलेले पिकं मग सोयाबीन असेल इतरही पिकं असतील ते सगळे पिकं नष्ट झालेले आहेत। भयानक अशी परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे आणि हे पैनगंगेच्या काठावर नुसतं यांत्रिक देशमुखच नाही गणपूर असेल बोरी असेल या आजूबाजूचा सगळा परिसर इतकं मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे। ते शेतकऱ्यांची सगळ्याची मागणी आहे की नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला सुद्धा शासनाने दिला पाहिजे अशी मागणी आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं एक या गावाचा एक नागरिक म्हणून मी अध्यक्ष महोदय यांच्याकडे करतो संबंधित अधिकारी जे उपस्थित आहे त्यांच्याकडे ती मागणी करतो त्यांनी ती
हा अहवाल जो आहे तो वरिष्ठांना पाठवावा आणि शासनाकडून जास्तीत जास्त मदत या शेतकऱ्यांना कशी मिळवून देता येईल याच्यासाठी प्रयत्न करावा. आरसी 24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा.